कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत चाललंय सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळं संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं कोल्हापुरात थुंकण्याविरोधी चळवळ सुरू करण्यात आली आहे रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी या चळवळीच्या वतीनं पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्याकडे केली आहे सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणं मलमूत्र विसर्जन करणं आणि थुंकणं निषेधार्थ आहे सार्वजनिक ठिकाणी असवर्तन करणाऱ्यांविरोधात दीपा शिपूरकर आणि सारिका बकरे यांनी संघटनात्मक पातळीवर अँटी स्पीड चळवळीला सुरुवात केली त्यांनी अनेक लोकांचं प्रबोधन केलं पण म्हणावा तेवढा प्रतिसाद अजून मिळत अनेक जण बेफिकीरपणे रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारतात कुठेही थुंकल्यामुळे संसर्ग वाढण्याची भीती आहे त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर पिचकारी मारणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी अँटी स्पीड चळवळीच्या वतीनं करण्यात आली आहे मागणी निवेदन अधीक्षक अभिनव देशमुख यांना देण्यात आलं थुंकण्याविरोधी चळवळीला पोलीस प्रशासनाचं सहकार्य मिळेल असं आश्वासन देशमुख यांनी दिलं यावेळी सागर बकरे आनंद आगळगावकर राहुल राजशेखर अभिजित गुरव उपस्थित होते